नमस्कार, मी अश्विनी आणि तुम्हाला माहिती आहे मी आहे सध्या कर्नाटक मधल्या बसव कल्याण मध्ये आणि आज आली आहे बसव कल्याण मधल्या हुलसूर या एका गावामध्ये. आणि आज माझ्या सोबत एक व्यापारी आहेत ज्यांचा सिमेंटचा आणि मला वाटतंय स्टीलचा त्यांचा बिझनेस आहे. त्यांच्याशी गप्पा मारूया कारण मागच्या 5 वर्षामध्ये नेमकं पॉलिटिकल लोकांनी काय काम केलेलं आहे याचा खरं तर एक लेखाजोखा आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो. कारण ते व्यापारी आहेत, त्यांना खरं तर सगळ्यात जास्त मधल्या काळामध्ये खूप सफर करावं लागले कारण कोविडचा हा भला मोठा पॅच मधल्या काळामध्ये गेलेला आहे. तर त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. सर प्लीज आपलं नाव सांगा. बालाजी आजपा. ओके सर, तुम्हाला वाटतंय की मागच्या 5 वर्षाच्या या काळामध्ये लोकांनी चांगलं काम केलंय, राजकीय नेत्यांनी तुमच्या ज्या ज्या प्रॉमिसेस तुम्हाला लोकांना केल्या होत्या त्या त्या प्रॉमिसेस त्या लोकांनी पूर्ण केल्यात असं तुम्हाला वाटतंय का? काय केले, जे प्रॉमिस केले होते इलेक्शनच्या पहिले अजूनपर्यंत काय त्याचं क्लिअर झालं नाही, काही केलेलं नाही. अजून डेव्हलपमेंट लय आमचं नवीन तालुका डिक्लेअर झालेला आहे. कमिटमेंट लय केले होते त्यांनी परंतु तेवढं काम झालं नाही त्यांनी केलं. अच्छा. अजून लय सगळं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हो, नवीन तालुका आहे आणि नवीन डेव्हलपमेंट लय हो परंतु तेवढा का काम होणं गेलंय. आता नवीन बघा का होतं तुमचं. बरं, खर तर आता तुमचा हा बिझनेस आहे बरोबर आहे, पण मधल्या काळामध्ये कोविडमुळे खर तर अख्खा भारत आपला ठप्प होता. त्या काळात काहीही कोणीही काही करू शकत नव्हतं, पण त्या काळामध्ये तुम्हाला काही मदत झालीय का किंवा त्याच्यानंतर तुमची इंडस्ट्री सावरायला तुम्हाला राजकीय लोकांची म्हणा किंवा एकूणच राजकीय पार्श्वभूमी काही अशी लाभली का की त्याच्यामुळे तुम्हाला लोकांना जरा मदत झालीय? नाही नाही, त्यांच्याकडून का सपोर्ट झाला नाही. कोविड मध्ये तर लय इफेक्ट झाला, त्याच्यानंतर तर आणि काय सगळं डेव्हलपमेंट वर्क घेतलं तिथं स्टॉप झालंय. कोविड मध्ये का बजेट बी आलं नाही, कोविडला डेव्हलपमेंट बजेट दिले नाही त्यांनी, सगळा मेडिकल बजेट डायव्हर्ट केले. म्हणजे आता का तर थोडा थोडा काम चालू झाले होते आता आणि सगळा थोडा मार्केट सरस डाऊनच आहे. अजून काय त्यांचं एवढं हे नाही. बरं, आता तुम्ही एक व्यापारी आहात बरोबर आहे, कारण व्यापाऱ्यांचा एकूणच राजकीय याच्यावरती खूप जास्तीचा प्रभाव असतो. कारण तुमचं एक मत असेल किंवा तुमचं ओपिनियन असेल या सगळ्या गोष्टी खरं तर पॉलिटिकल जे एक सर्कल आहे त्याच्यामध्ये खरं तर खूप महत्वाचं ठरतं. तर तुम्हाला असं जेन्युइनली वाटतंय का की आता आगामी जे कोणी येईल, काँग्रेस येईल, बीजेपी येईल, जेडीएस येईल किंवा कोणीही येईल, त्या लोकांनी नेमकी कोणती कोणती कामं व्यापारी लोकांसाठी करावीत असं तुम्हाला वाटतंय? रोडचं डेव्हलपमेंट व्हावं लागतंय ट्रान्सपोर्टिंग साठी आणि त्याच्यानंतर काय सगळं गव्हर्नमेंट ऑफिसेस अजून काय पेंडिंग आहे तर ऑफिसर लोकांचं अपॉइंटमेंट नाही, प्रॉपर काम होणं गेलं तर आणि काम झालं तर गव्हर्नमेंट बिल होत नाही, तर सगळं थोडा त्याच्यावर थोडा ध्यान द्यावं लागतं. ते झालं तर थोडा डेव्हलपमेंट होत आहे आणि त्याच्यानंतर काय आता नवीन तालुका झालेला आहे, बस स्टँडचा फॅसिलिटी नाही तर आणि लोकांना यायला जायला गाडीचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी काय मार्केटमध्ये खरेदी विक्रीसाठी जे लोक आहेत त्यांना सोय नाही यायला जायला. खेडेगावच्या लोकांना बस फॅसिलिटी नाही आणि त्याच्यानंतर रोडचं बी थोडंफार काम व्हावं लागतंय. रोडचं काम झालं तर ते सगळं थोडा डेव्हलप झालं तर डेव्हलपमेंटला इझी होत. म्हणजे या बेसिक गोष्टी, म्हणजे जे कोणी सत्तेवरती येतील त्यांनी किमान तुमच्याकडच्या या बेसिक गोष्टींवरती काम करायला हवं असं तुम्हाला वाटतंय? पब्लिकला काय फायदा होत नाही, पॉलिटिक्स लोकांना फायदा होतो, त्यांचं वोट बँक त्यांनी हे करून घेते. आता काँग्रेस आहे त्यांनी मायनॉरिटीचं वोट बँक कॅच करायसाठी ते सगळं त्यांचं मॅनिफेस्टो मध्ये काय अजेंडा केल्याचा तर त्याच्या अपोज करतील बीजेपी लोक बी. आता त्यांचा बी त्यांनी वोट बँक सगळा त्यांचा बी हे करून घ्यावं लागतं, त्यांचा फायद्यासाठी होत आहे परंतु पब्लिकचा का फायदा नाही त्याच्यामध्ये. अगदी, हे खूप महत्वाचं आहे. सर शिक्षण विषयक काय, मला वाटतंय काल आम्ही काही तांड्यांवरती सुद्धा इथे गेलो होतो तुमच्या जवळपासच्या भागांच्या, तर तिथल्या तांड्यांवरच्या असतील किंवा तालुका स्तरावरच्या शाळांची अवस्था खरं तर फार बेकार वाटली आम्हाला. गव्हर्नमेंट शाळाला काय थोडा फॅसिलिटी नाही, सगळं प्रायव्हेट शाळाला हे करून दिलं तर आणि एज्युकेशन थोडा हे नाही सगळा खेड्यागावमध्ये. आपल्या इथं बी सगळा जो कॉलेजचा फॅसिलिटी व्हावं लागतंय, कॉलेजेस नाही तर आणि प्रॉपर टाइमवर बसेस नाहीत स्टुडंट लोकांना यायला जायला आणि खेडेगावाला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, रोडचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे, ते सगळं क्लिअर व्हावं लागतं तर डेव्हलपमेंट होत आहे थोडं. सर म्हणजे बघा खरं तर कसं होतं या सगळ्या विषयांमध्ये आपण पॉलिटिकल विषयांवर गप्पा मारतोय पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र होते की महिला कुठेही दिसत नाहीत या चर्चांमध्ये. आपल्याकडे ग्रामीण भाग जरी असला तरी
वर महिला दिसत नाहीत आणि महिला विषयक जे विषय आहेत त्याच्यावरती पण कोणी बोलताना आपल्याला दिसत नाही. जसं की महिलांचं आरोग्य असेल, आज बऱ्याचशा महिला बाहेर पडत असतील, शिक्षणासाठी असतील किंवा बाकी कुठल्या गोष्टींसाठी बाहेर पडत असतील, त्यांच्या सुरक्षेचा विषय आहे. किंवा तुम्ही म्हणताय की गावातच मुळात तिथे यायला एखादी बस सुद्धा लवकर अवेलेबल होत नाही, तिथे जर कोणी शिकायला तुमच्या महिला भगिनी तुमच्या जर गावातल्या आज बाहेर जात असतील तर त्यांच्या सुरक्षेचं काय, त्यांना अशा काही फॅसिलिटीज मिळतात का इथे महिलांविषयक काही? थोडं का नाही फॅसिलिटी, सुरक्षेचा काय प्रॉब्लेम नाही, परंतु त्यांना फॅसिलिटीज नाहीत एज्युकेशन, हायर एज्युकेशन करायला जायला बसचा कन्व्हेंट नाही आणि इथं लोकल मध्ये प्रॉपर कॉलेज नाही एज्युकेशन करायला. एक डिग्री कॉलेज आहे, पीयू कॉलेज नाही, बारावीचं अजून कॉलेज इथं गव्हर्नमेंट कॉलेज नाही, सायन्स कॉलेज व्हावं लागतं. सगळं थोडं प्रॉब्लेम आहे. म्हणजे शिक्षण ही खरं तर खूप बेसिक गरज आहे आजच्या काळामध्ये आपल्याला, आणि त्याच बेसिक गरजेकडे मला वाटतं प्रत्येक राजकीय पक्ष दुर्लक्ष करतात असं वाटतंय का तुम्हाला? थोडं केअर करणं गेलं, थोडं फोकस करायला पाहिजे, शिक्षणावर फोकस करणं खूप गरजेचं आहे सगळ्याच पातळीवरती. ओके, अजून काही वेगळं आहे, अजून काय अपेक्षा आहेत तुम्हाला की लोकांनी बाबा खूप बेसिक गोष्टीवर येऊन काम करावं किंवा पर्टिक्युलर ही कामं झालीच पाहिजेत गव्हर्नमेंट कडनं, येणारं जे कुठलं गव्हर्नमेंट असेल असं काही आहे तुमच्या डोक्यात? आपलं बस स्टँडचं काम आहे तुमच्या गावापुरतं म्हणताय तुम्ही? हा ठीक आहे. नवीन तालुका डिक्लेअर झालेला आहे, बरोबर आहे. बस स्टँडचं कन्स्ट्रक्शन झालं, अजून तहसील ऑफिसचं काम पेंडिंग आहे, बरं ते क्लिअर व्हावं लागतं. त्याच्यानंतर काय सगळं ऑफिसेस इथं आले, ऑफिसर लोक इथं लोकल मध्ये अवेलेबल झाले, अपॉइंट झाला तर थोडा बहुत डेव्हलपमेंटला इझी होईल. अच्छा अच्छा, बेसिक गोष्टी लागतात लोकांना. लोकांना तुमच्या धर्माच्या जातीच्या बाकीच्या कोणत्याही राजकारणामध्ये इंटरेस्ट नसतो, लोकांना इंटरेस्ट असतो त्यांच्या बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी. आणि कोणत्याही पार्टीकडनं कोणत्याही पक्षाकडनं त्यांच्या ह्याच अपेक्षा आहेत की तुम्ही आमच्या बेसिक नीड्स पूर्ण करा, आमच्या बेसिक गरजा पूर्ण करा. थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू सो मच.